उच्चार सामर्थ्यामधील घोळामुळे शिर्डीला जाणारे भाविक थेट चेहडी गावात येऊन साईबाबा मंदिराविषयी चौकशी करत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. साई भक्तांचा हा गोंधळ दूर व्हावा यासाठी नाशिक पुणे महामार्गावरील चेहडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानं चेहडी आणि शिर्डी या दोन्ही गावांसाठीचे दिशादर्शक फलक लावण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शिर्डी इथे साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबई गुजरात मधून हजारो साई भक्त नाशिक पुणे महामार्गाने प्रवास करतात. सध्या नाशिक पुणे महामार्गाचं सिन्नर फाटा ते चेहडी गावात दारणा पूल या दरम्यान रुंदीकरणाचं काम सुरू आहे. चेहडी गावाजवळ अंडरपास आणि पुलाचं काम सुरू असल्यामुळे गुजरातकडून शिर्डीच्या दिशेनं जाणाऱ्या गाड्या साई भक्तांचा चेहडी जकात नाका इथे आल्यानंतर रस्त्याची निवड करताना गोंधळ होतोय. काही साई भक्तांची वाहनं डावीकडील रस्त्याला थांबून विचारणा करतात, पण चेहडी आणि शिर्डी या दोन्ही गावांच्या नावातील उच्चार सारखा असल्यामुळे स्थानिक नागरिक चेहडी समजून या साई भक्तांना डावीकडे रस्ता दाखवण्याचे प्रकार घडले. या गावाच्या उच्चारांमध्ये साधर्म्य असल्यामुळे साई भक्तांचा बऱ्याचशा प्रमाणात गोंधळ निवडण्यापूर्वी जरी आपण गेलं तरी जुना रस्ता दाखवला जातो. जुना रस्ता असं वाटतं आपल्याला की सिंधुदुर्ग जातो, परंतु रस्ता पुढे जाऊन शिर्डीकडे जातो, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात साई भक्तांचा गोंधळ होतो. तरी या संबंधित प्रशासनाने शिर्डी आणि चेहडी नावाचे उच्चारण लावली असं मला वाटतं. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड.